नमस्कार, मी सुप्रिया। सुप्रियाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। समोर बघू शकता की गुढीपाडवा स्पेशल आमरस पुरी ही कशी बनवावी याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये मी इथे पहिल्या आधी पुरीचं पीठ भिजवून घेणार आहे आणि नंतर आपण मग आमरसची तयारी करून घ्यायची आहे। सध्या मी इथे बाउलमध्ये जवळपास 9 ते 10 पुऱ्यांचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। याच्यामध्ये दुसरं कुठलंच पीठ मी मिक्स केलं नाही आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आणि आधी हे कोरडेच मीठ आणि पीठ हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी यूज करून हे पीठ मी व्यवस्थित घट्ट असा डो तयार करून घेणार आहे। जशी आपली पोळीची कणिक असते त्याप्रमाणे न भिजवता पुरीसाठी आपण घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्तही घट्ट नाही, जास्तही लूज नाही, अशा प्रमाणात ही कणिक आधी व्यवस्थित अशी मी भिजवून घेणार आहे। कुठल्याही तेलाचा किंवा मोहनचा वापर नाही केलेला मी याच्यामध्ये आणि व्यवस्थित अशी ही आधी पाणी जसं लागेल तसं घालून मी बघू शकता अतिशय छान असा डो तयार करून घेतलेला आहे। आणि हलकासा एक तेलाचं बोट लावून म्हणजे वरती बिलकुल कोरडं पडू नये ही कणिक म्हणून मी तेलाचा हात लावून याला मी 15 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहे। म्हणजे ही कणिक व्यवस्थित अशी भिजेल, भिजल्यानंतर याच्या पुऱ्या अतिशय छान होतात। बघू शकता की इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे, याचा मी रस तुम्हाला करून दाखवणार आहे। बघू शकता हे आंबे आधी मी 15 मिनिट व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि मी हा आंबा कसा मऊ करते ते बघू शकता। खालून आणि वरून हात व्यवस्थित हे करून मी आंबा असा व्यवस्थित, जर वरती बोट नाही ठेवलं तर त्या आंब्याचा रस एकदम तोंडावर आपल्या उडू शकतो म्हणून मी हे पूर्ण सगळ्या आंबे असे माचून ठेवलेले आहेत आणि त्याचा एक एक असा आंबा मी व्यवस्थित त्या बाउलमध्ये याचा रस मी काढून घेत आहे। पहिल्यांदा आपल्याला साली वेगळ्या करायच्या आहेत आणि नंतर ह्या कोई, नंतर मग आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत त्याच्यातून। बघू शकता की ही साल मी व्यवस्थित अशी पूर्ण आंबे याच्यामध्ये रस पिळून मी साल आधी बाजूला करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हा आपल्याला, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आमरस बनवायची। तर ह्या कोई बाजूला ठेवल्या आणि ह्या साली मी सगळ्या उलट्या करून घेणार आहे आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा ह्याच्यातूनही रस निघेल। जास्त रस नसेल तर तशा साली जरी टाकून दिल्या तरी हरकत नाही, पण याला थोडासा रस आपला शिल्लक राहिलेला असतो म्हणून ह्या सालीही एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याच्यातला आपल्याला रस आपल्याला निघू शकेल। तर एका भांड्यामध्ये मी व्यवस्थित असं बघू शकता साली वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत आणि इथे मी कोय अशी व्यवस्थित असं मी बाजूला काढून घेतलेली आहे। तर आपल्याला याच्यातून रस पूर्ण बाहेर काढायचा आहे आणि तुम्ही वरून जरी आंबा पूर्ण साल काढून जरी असं पीसेस करून जरी मिक्सरवर फिरवला तरी तोही आमरस छान बनतो, पण हा हाताने पूर्ण व्यवस्थित असा मी बघू शकता या कोईला मी थोडंसं मीठ आणि इथे साखर टाकून घेणार आहे। मी इथे 3 चमचे साखर टाकून, याला काही मोजमाप नसतं, आपल्या आपल्या आंबा गोडीनुसार आपण याच्यामध्ये साखर घाल। पहिल्यांदा साखर आणि मीठ का चोळून घ्यायचं, तर ह्याच्यातला पूर्ण कोईमधला आपल्याला रस हा बाजूला निघतो, याच्यात बिलकुल पाणी नाही घालायचं आपल्याला। आधी पूर्ण असं पूर्ण कोय आपल्याला साखर आणि मिठाने चोळून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर आपला रस आहे तो याच्यातून वेगळा निघतो। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मी साली घालून घेतलेल्या आहेत आणि मग सगळं मिळून, जर आपण आधीच साली घातल्या तर ह्याचा सालीचा जो कडसरपणा असतो तो आपल्या रसामध्ये उतरतो, म्हणून जास्त कोय आपल्याला व्यवस्थित दाबून आपण नाही करू शकत। तर आपण ही व्यवस्थित साल घातल्यावर मग मी थोडा वेळ सगळं पूर्ण एकजीव असं हे करून याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। बघू शकता की जसं हवं असेल तसं तुम्हाला घट्ट पातळ जसा रस आवडत असेल त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये, पण जास्त रस पातळ न टेस्टी लागता, थोडा घट्टच असा रस छान लागतो आंब्याचा। त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी ॲड करून मी पुन्हा एकदा ह्या कोई व्यवस्थित अशा स्वच्छ अशा हे करून बघू शकता त्याच्यामध्ये रस किती निघालेला आहे तो, आणि हा रस आपल्या मेन जो रस काढलेला आहे त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। अतिशय कलर असा सुंदर आलेला आहे आणि हा आंबा अतिशय गोड आहे। तर याच्यामध्ये साखर कधीच डायरेक्ट न टाकता एका 1/2 कप दुधामध्ये, आता आपण पहिल्यांदाही 3 चमचे साखरेचा वापर केला आणि याच्यामध्ये सुद्धा 3-4 जसा आंबा आपण आधी टेस्टला बघून मग साखर ॲड करायची, तर याच्यामध्ये दुधामध्ये मी 3 टेबलस्पून साखर ॲड करून आधी व्यवस्थित असं हे दूध विरघळून घ्यायचं आहे दुधात साखर आपल्याला, आणि मग त्या
तो ते जे दूध ठेवलेलं आहे साखरेचं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मी मिक्स. दूधाने काय होतं की आपल्याला रस बाधत नाही, अतिशय हा रस आपल्याला खायला पण टेस्टी लागतो, आणि ही साखर व्यवस्थित अशी याच्यामध्ये विरघळली जाते. आणि याला ब्लेंडरच्या साह्याने मी अतिशय एकजीव असं करून, कुणाकुणाला असं मिक्सरवर काढलेला नाही आवडत रस, कोणाला डायरेक्टच असा आवडतो, जसं ज्याला आवडत असेल तसं त्या तसा बनवावा. आणि हा थंडगार रस अतिशय टेस्टी असा लागतो. बघू शकता ब्लेंडरने हा पूर्ण एकजीव झालेला आहे. जेव्हा आपण मिक्सरवर किंवा ब्लेंडरने फिरवतो तेव्हा त्याच्यातल्या गाठी पूर्ण हे होऊन हा छान ज्यूस टाईप हा आपला आंबा रस बनलेला आहे. तर याची चव आता याच्यामध्ये मी थोडं केसर भिजवलेलं होतं पाण्यामध्ये, तर हे केसर पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्याने आंब्याची टेस्ट अधिकच वाढते आणि आंबा रस छानही लागतो. मी एक सेपरेट असा आंबा स्वच्छ धुवून ठेवला होता, तो मी आता व्यवस्थित असे याचे साईडनं कापून घेणार आहे. आंबा याच्यामध्ये अतिशय सुंदर असा लागतो. बघू शकता की मी याचे आता व्यवस्थित याच्यातला वरचा गर काढून खालच्या साली बाजूला करत आहे आणि याचे छोटे छोटे असे पीसेस तयार करून घेत आहे. अतिशय सुंदर असं बघू शकता. ही नक्की तुम्ही रस करताना आयडियाच्याने एका बाउलमध्ये मी याचे पीसेस काढून घेतले आणि आपण वरून हे पीसेस याच्यामध्ये आंब्याच्या रसामध्ये घालून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण हा रस खातो किंवा चमच्याने हे करतो, तर ज्यावेळी हे आपल्या तोंडात पीसेस येतील त्यावेळी अतिशय सुंदर असा हा रस लागतो. आणि हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पुरीच्या तयारीला सुरुवात करणार आहोत. आता इथे मी कणिक व्यवस्थित असं 20 मिनिटासाठी भिजवून ठेवली होती आणि ती त्याची मी पुरी लाटून घेणार आहे. आता पुरी हा एक सोपा प्रकार आहे, अगदी कोणालाही जमेल असा, पण प्रत्येकाचीच पुरी फुगते असे नाही. तर काही ट्रिक्स आहेत पुरी फुगण्याची. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कणिक आपल्याला घट्ट भिजून घ्यायची आहे आणि याचे असे सारख्या प्रमाणात मी गोळे तयार करून घेतले आहे. कुणी एक एक बोटी तयार करूनही, जशाप्रमाणे आपण पापडाच्या बोट्या तयार करतो, तशाही पुऱ्या तुम्ही बनवू शकता. किंवा एक पोळी लाटून त्याचे अनेक पुऱ्या आपण बनवू शकतो. तर बघू शकता की मी आधी ह्याला बिलकुल कोरड्या पिठाचा वापर केलेला नाही, तर थोडंसं कणकेला तेल लावून मी व्यवस्थित अशी एक पोळी तयार करून घेतलेली आहे. ही जास्त पोळी जाडही नसावी आणि जास्त पातळही नसावी. बघू शकता की अशा पद्धतीने मी याची पोळी लाटून घेतलेली आहे. नॉर्मल जशी पोळी असते त्याप्रमाणे याची पोळी मी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही, जास्त पातळही नाही. पातळ केली तर पुरी फुगणार नाही. बघू शकता मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे. तुमच्याकडे कुठली वाटी किंवा काहीही असेल टोकदार, तरी तुम्ही अशा पद्धतीने या पुऱ्या तयार करू शकता. एक पोळी लाटली की जवळपास 3 ते 4 पुऱ्या आरामात होतात. तुमच्या साईजनुसार तुम्ही पुरी तयार, ह्याच्यापेक्षा छोटी हवी असेल तरी छोट्या वाटीचा वापर करू शकता. आणि इथे मी पुऱ्या तळून घेणार आहे. पहिलंच तेल आधी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. बघू शकता की असं थोडंसं झाऱ्याच्या साह्यानं दाबून ही पुरी आपली किती सुंदर अशी फुगलेली आहे. पुरीला बिलकुल जास्त उलट पलट करायचं नाही, म्हणजे पुरी बिलकुल ऑइली होत नाही. एकदाच फक्त बघू शकता एका साईडने मी याला तळून घेतलेला आहे आणि पुन्हा दुसरी साईड उलटलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, ही पुरी बिलकुल आपली तेलकट बनत नाही. आता बघू शकता की या पुऱ्या मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. अतिशय सुंदर अशा फटाफट अशा पुऱ्या आपल्या फुगतात. सुंदर जास्तही आपल्याला पांढऱ्या अशा तळायच्या नाही, लालसर तळली, क्रिस्पी तळली की याचं टेस्ट अधिकच छान लागते पुरीची. बघू शकता किती सुंदर अशी ही पुरी, जवळून दाखवते तुम्हाला मी. अतिशय सुंदर अशी ही डिश आपली रेडी झालेली आहे. गुढीपाडवा स्पेशल आमरस आणि पुरी. या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समोर बघू शकता की इथे मी मँगो कुल्फी बनवलेली आहे. अतिशय सुंदर टेस्टी अशी कमी साहित्यात ही मँगो कुल्फी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 कप हापूस आंब्याचे पीसेस घेतलेले आहेत आणि हे आता मी मिक्सरवर व्यवस्थित याची प्युरी करून घेणार आहे. ह्याच्यात पाणी न वापरता मी याची बघू शकता की छान अशी प्युरी करून घेतलेली आहे. आणि 1 कप मँगोचे पीसेस घेतल्यावर मी त्याच्या अर्धा इथे मी खवा वापरला आहे. खव्याच्याऐवजी मिल्क पावडर किंवा ब्रेडचा बारीक चुराही वापरला तरी हरकत नाही. आणि इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेले आहे 1/4 कप. कंडेन्स मिल्कच्याऐवजी तुम्ही इथे पिठी साखर वापरली तरी हरकत नाही, पण आधी आंबा गोडीला कसा आहे त्या हिशोबाने आपण
त्यानुसार आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। तर जास्तही आपल्याला गोड नको, इथे विलायची पावडर घेतलेली आहे। त्याच्यासोबत हलकंसं मी इथे छोटासा चमचा मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे, बघू शकता। त्याने मँगोची कुल्फी अतिशय टेस्टी लागते। तर हे पूर्ण मी मिक्सरवर व्यवस्थित असं याला एकजीव करून घेतलेलं आहे। आणि हे ही प्युरी थोडीशी घट्ट वाटली तर आपल्याला याच्यामध्ये हलकासा दुधाचा वापर करायचा आहे। बघू शकता की मी इथे दूध घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता की छान असं इथे, आणि इथे मी अर्ध्या आंब्याचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे। हे ज्यावेळी कुल्फीमध्ये आपल्या दाताखाली येतात त्यावेळी हे अतिशय सुंदर अशी याची टेस्ट लागते, त्याच्यामुळे हे पीसेस इथे मी घातलेले आहेत। आणि हे आपल्याला एका कुल्फीच्या साच्यामध्ये मोल्डमध्ये भरून घेणार आहे। तर हा कुल्फीचा साचा नसेल तर यूज अँड थ्रोचे कपही वापरले तरी हरकत नाही, किंवा आपल्या नॉर्मल प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा कुल्फी जमवली तरी हरकत नाही, किंवा आपली मटका कुल्फीसुद्धा याची आपण बनवू शकतो। आता मी प्रत्येक व्यवस्थित असं स्पूनच्या साह्यानं याला व्यवस्थित असं भरून घेणार आहे। प्लॅस्टिक कंटेनर भरलं तरी व्यवस्थित अशी ही कुल्फी आपली तयार होते स्लाईसमध्ये। आणि मी याला व्यवस्थित टॅप करून घेतलेले आहे म्हणजे आपले एअर बबल्स निघून आपली कुल्फी व्यवस्थित अशी सेट होईल। बघू शकता की सगळ्या कुल्फ्या मी भरून घेतलेल्या आणि वरती पण मी छोटे छोटे पीस ठेवलेले आहेत। अतिशय दिसायलाही छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि चवीलाही, मुलांना तर ही नक्की कुल्फी आवडेल। आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही कुल्फी तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये तयार करून बघा, अतिशय सुंदर अशी ही कुल्फी लागते। आंब्याचा वापर नसेल करायचा तर नुसतंच आपल्याला याच्यामध्ये खव्या आणि दुधाचा आणि कंडेन्स मिल्कचा वापर करून छान मलाई कुल्फी, ड्रायफ्रूट्स वगैरे घालून मलाई कुल्फीही आपण तयार करू शकतो। आपल्या आपल्या आवडीनुसार वेगवेगळे फ्लेवर आपण याला देऊ शकतो। तर सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून ही मँगो कुल्फी मी इथे रेडी केलेली आहे। आणि बघू शकता की हे पूर्ण रात्रभर मी फ्रीझरमध्ये ठेवलेली होती, तर बघू शकता किती सुंदर अशी सेट झालेली आहे आपली ही मँगो कुल्फी। तुमच्या मुलांना नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अतिशय सुंदर अशी सेट झालेली आहे। 8 ते 10 तास ठेवू शकता किंवा ही रात्रभर ठेवली तर अधिकच छान, म्हणजे आपली ही कुल्फी व्यवस्थित अशी सेट होते। 2 आंब्यामध्ये बघू शकता इथे 6 ते 7 कुल्फ्या व्यवस्थित आरामात तयार होतात। इथे बघू शकता की इथे पिस्त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत मी इथे डेकोरेशन म्हणून। तुम्ही आतही घालू शकता किंवा असं बाहेरून जरी लावलं तरी अधिकच ही कुल्फी सुंदर दिसते। आणि केसरच्या काड्या मी व्यवस्थित अशी याला लावून घेतलेल्या आहेत, दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अतिशय छान अशी ही कुल्फी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सुप्रिया, सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। समोर बघू शकता गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड। अतिशय 3 साहित्यामध्ये हे झटपट आम्रखंड कसं बनवायचं तेही अगदी मार्केट स्टाईलने, किती छान बघू शकता कन्सिस्टन्सी, कलर। तर ह्या आम्रखंड कसं बनवायचं याची रेसिपी आपण स्टार्ट करूया। सर्वप्रथम मी 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे आणि ते दही रात्रभर एका सुती कपड्यामध्ये बांधून त्याचं पूर्ण पाणी निथळून तो चक्का मी फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवून असा घट्टसर चक्का आपला रेडी झालेला आहे। 1 वाटी चक्का घेतलेला आहे, शक्यतो दही फ्रेश वापरायचं, आंबट बिलकुल नको आहे आपल्याला। आणि साठवलेलं दही बिलकुल वापरायचं नाही आपल्याला, फ्रेश असेल तरच आपलं आम्रखंड असं टेस्टी छान लागतं। ज्या वाटीने मी 1 वाटी चक्का घेतलेला आहे त्याच 1 वाटीने मी पिठी साखरेचा वापर केलेला आहे। मी इथे पिठी साखर का वापरली तर अख्खी साखर वापरली तर श्रीखंड आपलं पातळ बनतं, आम्रखंड जे बनवणार आहे ते पातळ बनतं, म्हणून मी हे व्यवस्थित असं पिठी साखर आणि चक्का हा व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे। याच्यामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घातली तर हे आपलं छान ड्रायफ्रूट श्रीखंड तयार होतं। तुम्हाला जो प्रकार आवडत असेल तो तुम्ही करू शकता। याच्यामध्ये मी 1 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे। ही आमरस पुरीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आंब्याचा रस कसा बनवा अगदी डिटेल व्हिडिओ मी काढलेला आहे। आणि पाण्याचा वापर न करता 1 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे। हापूस आंब्याचा रस असल्यामुळे कलर आणि टेस्टलाही अतिशय सुंदर असा लागतो। तर व्यवस्थित असं हे तिन्ही साहित्य मी एक व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे। हा चक्का घट्ट असल्यामुळे आपलं हे आम्रखंड अतिशय सुंदर असं बनलेलं आहे। बघू शकता की मी इथे बीटरच्या साह्याने याला एकजीव केलेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी, कलर बघू शकता। तुम्ही नसेल बीटर तर हलके स्पूनच्या साह्याने व्यवस्थित फेटून घेऊ शकता।
किंवा विस्करच्या सहाय्यानेही व्यवस्थित याला एकजीव करू शकता. अतिशय सोपी अशी पद्धत आहे, बिलकुल आम्रखंड अवघड नाही आहे किंवा श्रीखंडही अवघड नाही आहे. बाहेरून मार्केटमधून आणण्यापेक्षा घरी करण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि हे बघू शकता याची कन्सिस्टन्सी ह्याची, आणि याच्यामध्ये 3 ते 4 काड्या मी केसरच्या घेतलेल्या, यांनी कलर आणि टेस्ट अतिशय छान येते. ह्या केसरच्या काड्या मी गरम पाण्यात थोड्याशा भिजवलेल्या होत्या, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही दुधातही या केसरच्या काड्या भिजवू शकता. आणि हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट्सही घालू शकता. आणि याच्यामध्ये मी चवीसाठी, अजून चव वाढवण्यासाठी वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे, कूड घातलेली आहे. जर कुणाकुणाला मँगो फ्लेवर नुसताच आवडत असेल तर स्किप करू शकता तुम्ही वेलची पूड, पण वेलची पूड अतिशय सुंदर अशी लागते. आणि अशा पद्धतीने सोप्यात सोपी 10 मिनिटात होणारी ही आम्रखंडाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गुढीपाडव्याला आम्रखंड आणि पुरी नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर आणि झटकीपट असा आम्रखंड बघू शकता, याचा कलर, टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी. वरती मी पिस्त्याचे आणि केसरच्या काड्या ठेवलेल्या आहेत डेकोरेशन म्हणून. अतिशय सुंदर असं दिसतं हे आम्रखंड. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर हे आम्रखंड तुम्ही नक्की एकदा तरी घरी करून बघा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. आणि बाहेर सध्या आपल्याला न पडता येत नाही, त्याच्यामुळे हे आम्रखंड अगदी घरच्या पद्धतीनं कसं बनवावं याची. नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समोर बघू शकता की मी इथे गाजर हलवा बनवलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने गाजर न खिसता हा हलवा बनवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाजराचा हलवा बनवायचं म्हणलं की आपल्याला गाजर पहिल्यांदा खिसून घ्यावे लागतात, आणि ते एक सगळ्यात मोठं टेन्शन असतं. त्यामुळे शक्यतो गाजर हलवा करायचा आपण टाळतो. आणि ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर असेल त्यांना काही प्रश्नच नाही, पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी मिक्सरवर गाजर काढून अत्यंत सोप्या पद्धतीनं हा गाजर हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे, तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी हे इथे 2 गाजर घेतलेले आहेत, तर आपल्याला हे गाजर आधी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, आणि त्याच्यावरचं कव्हर मी आधी काढून घेणार आहे. अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे, आणि हे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. आपल्या शक्यतो मोठे गाजर हवेत याच्यासाठी. आणि हे 2 गाजर मी व्यवस्थित असं सुरीच्या सहाय्याने त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. अगदी सोपी अशी ही पद्धत आहे. आणि याला मी मिक्सरवर हलकंसं फिरवून घेतलेलं आहे, जास्त जो आपल्याला ह्याच्यावर नाही ठेवायचा, हलकं क्रश केल्यासारखं पुन्हा स्टॉप करून पुन्हा काढायचा आहे. हा गाजराचा हलवा किस मोकळा मोकळा तयार होतो आपला. आणि याच्यानंतर पॅनमध्ये मी इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. इथे साजूक तूपच वापरायचं आहे आपल्याला. साजूक तूप गरम करून घेतल्यानंतर हा जे मिक्सरवर काढलेला आपला गाजराचा किस आहे, जास्तही बारीक नाही करायचा आपल्याला. त्याला बघू शकता की असा मोकळा मोकळा दिसतो आहे. आणि आपल्याला हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही याला छान परताल तेवढा हा गाजर हलवा अतिशय सॉफ्ट असा बनेल. जवळपास 10 मिनिट याला व्यवस्थित असं छान नुसतं तुपावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुपावर परतल्यानंतर आपल्याला याचा कलर बदललेला तुम्ही बघू शकता. आणि याला एक मी असं झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊ देणार आहे. आणि वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घेतलं की बघू शकता याचा कलर बदललेला आहे. कलर बदलला की त्याच्यानंतर आपल्याला समजतं की हा अतिशय मऊ असा झालेला आहे. जेवढा लवकर आपल्याला हा मऊ होईल तेवढा गाजर हलवा फास्ट बनेल. आणि मी इथे 1 ग्लास साई सकट दूध वापरलेलं आहे. अगदी घरात जे दूध असतं अवेलेबल, शक्यतो म्हशीचं वापरलं तर हा हलवा जास्त लवकर घट्ट होतो आणि टेस्टलाही अतिशय छान लागतो. तर त्याच्यामुळे मी आज दूध घातल्यानंतर याला व्यवस्थित असं पहिल्यांदा हलवून घेते. हलवल्यानंतर आपल्याला याला परत एकदा आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे. ह्याच्यातलं दूध पूर्ण आटलं गेलं पाहिजे आपलं. तुमच्याकडे दूध नसेलच तर तुम्ही त्याच्याऐवजी पेढा असेल तो पण वापरू शकता, पण दूध हे थोड्या प्रमाणात पाहून आपल्याला गाजराच्या हलवाला लागतो. आणि त्याच्यानंतर मी एक वाफ आल्यानंतर बघू शकता की याच्यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. साखर ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. ज्यांच्याकडे गोड आवडत असेल त्यांनी 1 वाटी घालायची, नसेल तर 1/2 वाटी घातली तरी गाजर हलवा छान लागतो. आता मी व्यवस्थित असं साखर वितळेपर्यंत, पहिल्यांदा साखर घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि हलवा परत पातळ होतो थोडा, तर याला पुन्हा एकदा झाकण ठेवून आणि वाफ देऊन
परत एकदा छान हलवून घेतलं तर बघू शकता की हे जास्त वेळ लागत नाही आपल्याला साखर विरघळेपर्यंत थांबायचं आहे आणि व्यवस्थित असं बघू शकता साईडनं पण याचं दूध आटलेलं आहे, साखर पण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. इथे विलायची पावडर मी अशी छान बारीक करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे चारोळी आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. चारोळी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे इथे मनुका आहेत. आणि अजून याच्यानंतर मी बदाम व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत. आवडत असेल मोठे तुकडे घातले तरी हरकत नाही, अतिशय टेस्ट छान लागते या गाजर हलव्याची. आणि ह्याला व्यवस्थित असं पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे. हे ड्रायफ्रूट्स पूर्ण तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले तर अधिकच छान. मी तसेच वापरलेले आहेत. आणि हा हलवा आपल्याला बघू शकता की खूप झटपट असा हा हलवा आपला रेडी होतो. मी याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर केला आहे. तुम्हाला आवडत असेल मिल्क पावडर घाला, नसेल तर असाही हलवासुद्धा छान लागतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खवा असेल खवाही घालू शकता, पेढा असेल पेढाही घालू शकता. मिल्क पावडर मी अर्धी वाटी वापरली आहे कारण टेस्ट छान येते आणि याची छान कन्सिस्टन्सी बघू शकता की आपला हलवा आता रेडी झालेला आहे. तर आवडल्यास ही रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता की छान आपला सॉस असा रेडी झालेला आहे. टेक्स्चर, कलर, ह्याच्यामधली जो बटर घातल्यामुळे जी ग्लेज आलेली आहे, अतिशय सुंदर असा आपला सॉस घरच्या साहित्यापासून रेडी होतो. लहान मुलांना, मोठ्या माणसांना, सगळ्यांनाच हा सॉस नक्कीच आवडतो. आणि हा चॉकलेट सॉस कसा झाला आहे हे माझ्या मुलाला विचारणार आहे. हाय, आता मी टेस्ट करणार आहे आईनी बनवलेला चॉकलेट सॉस. ओ माय गॉड, वाव, आई खूप चांगला झालाय चॉकलेट सॉस. हा सॉस कसा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट सॉस बनवण्यासाठी मी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. याच्यामध्ये एक कप भर मी दुधाचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये 1/4 कप मी कोको पावडर घेतलेली आहे आणि 1/3 कप मी पिठी साखरेचा वापर केलेला आहे. 1 टेबलस्पून मी मैदा वापरलेला आहे. 1 टेबलस्पून मी बटरचा वापर केलेला आहे. आणि हे मी चॉकलेट इसेन्स घेतलेलं आहे. सपोज जर ह्या वाट्यांचं, ह्या कपांचं जर मेजर नाही कळालं तर अगदी सोपी पद्धत सांगते. याच वाटीने मी 2 वाट्या आपल्याला दूध घ्यायचं आहे, ह्याच वाटीने आपल्याला 1 वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि याच वाटीने आपल्याला 1/2 वाटी आपल्याला अनस्वीटेड कोको पावडर घ्यायची आहे. तर हे मेजर आपण घेतलं तर खूप सोपं पडतं आपल्याला घरच्या घरी. अगदी आपल्याला हे जसं टॉपिंग असतं आपलं बाहेर मिळतं आपल्याला मॅप्रोचं किंवा चॉकलेट सिरप मिळतं, हे आपण आईस्क्रीमवर यूज करू शकतो किंवा आपण हे सँडविच, चॉकलेट सँडविच बनवू शकतो. खूप काही वापर होऊ शकतात ह्या चॉकलेट सॉसचा. आणि मुलांना असंही ब्रेडवर वगैरे लावलं तर हे अजूनच छान लागतं. ते हे सोपी पद्धत सांगते मी अगदी हे कसं बनवायचं. तर आपण पहिल्यांदा हे मिक्सिंग करून घेऊयात. तर मी इथे एक रिकामा असा बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी हे जे 1 कप भर दूध घेतलेलं आहे त्याचा वापर करणार आहे. 1 कप भर दूध घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी 1/3 कप मी पिठी साखर वापरलेली आहे. याच्यानंतर 1/4 कप मी कोको पावडरचा वापर करणार आहे. याच्यानंतर मी मैद्याचा वापर करणार आहे 1 टेबलस्पून. आणि याच्यामध्ये हे जे चॉकलेट इसेन्स वापरलेला आहे मी, नसेल तर तुम्ही याचा वापर केला तरी चालेल, व्हॅनिला इसेन्सचा वापर केला तरी चालेल. आणि 1 टेबलस्पून मी बटरचा वापर केलेला आहे. तर हे आपण छान असं आधी खालीच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळी आपण हे पॅनवर ठेवतो त्यावेळी याच्या गाठी बनत नाहीत. अतिशय मुलांना आवडणारं असं हे सिरप आहे. आपण हे कुल्फीसाठी, चॉकलेट आईस्क्रीमसाठी, हे केकसाठी खूप काही ठिकाणी याचा वापर होऊ शकतो आपल्याला. आता हे छान मी आधी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता की हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे.
आता याच्यामधलं बटर आहे ते मी आपलं गॅसवर ठेवल्यानंतर हे छान मेल्ट होणार आहे. अगदी झटपट 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे. आता हे मी पॅनमध्ये ओतून घेते. गॅस ऑन करून मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि हे जे आपलं सगळं कोको पावडर, पिठी साखर, हे इसेन्स आणि हे बटर हे मी याच्यामध्ये गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे. लो फ्लेमवर आपल्याला हा सॉस आपल्याला बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण मी याच्यामधल्या याच्यात ट्रान्सफर केलेलं आहे आणि आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हे कंटिन्यू हलवल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान अशी ह्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. बघू शकता की अतिशय सुंदर असा आपल्या बटरने छान ग्लेज आलेला आहे आपल्या चॉकलेट सॉसला. आणि याला सतत हलवत राहिल्यामुळे हे खाली पण लागत नाही. याच्यामध्ये मैदा असल्यामुळे मैदा किंवा तुम्हाला ऑप्शनल कॉर्नफ्लोअर पण याच्यामध्ये घालू शकता 1 चमचा. हे थिकनेस येण्यासाठी याचा वापर करतो आपण, कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा. तुम्ही बघू शकता की किती छान असं जास्त वेळ पण नाही आपल्याला घट्ट कर. सपोज जे तुम्हाला खूपच घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं 1 किंवा 2 टेबलस्पून दुधात ॲड करू शकता. आता हा सॉस आपला रेडी झालेला आहे. मी गॅस ऑफ केलेला आहे. आता याला थंड करून मी एका गाळणीने गाळून घेणार आहे. आता हा जो आपला पॅनमधला सॉस आहे, मी इथे एक बाऊल वापरलेला आहे, वरती गाळणी आहे आणि हा जो सॉस आहे ह्याच्यामध्ये मी छान असा गाळून घेणार आहे. शक्यतो ज्या गुठळ्या वगैरे आपल्या राहिले शक्यतो खूप स्मूथ असं छान झालेला आहे आपला सॉस. पण हे गाळल्यामुळं अजूनच छान आपला सॉस तयार होईल. आता मी हा छान या गाळणीतून गाळून घेते. बघू शकता की किती छान असा आपला सॉस तयार झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. घरात जी वस्तू अवेलेबल आहे त्याच वस्तूतून हा आपला सॉस बनलेला आहे. अगदी पटकन केक वगैरे बनवायचा असेल तर हा सॉस आपण वरती डेकोरेशन म्हणून ह्या सॉसचा आपण वापर करू शकतो. आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडणारा असा हा सॉस आहे. तुम्ही बघू शकता की ह्या सॉसची कन्सिस्टन्सी अतिशय, हे गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला सॉस रेडी झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते की मी याचा थिकनेस वगैरे आहे किती सुंदर असा रेडी झालेला आहे. अगदी बाहेरच्या सारा ओळखायला पण येणार नाही की हा सॉस अगदी घरच्या साहित्यापासून बनवलेला आहे. तुम्हाला मी जवळून असं दाखवते की हा सॉस अतिशय घट थिक आणि छान असा बाहेरच्यासारखा झालेला आहे. अगदी घरच्या ज्या ज्या साहित्य असेल आपल्याकडे त्याच्यामधलंच घरच्या साहित्यापासून असलेला सॉस बनलेला आहे. खूप सुंदर आणि सोपी अशी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय. नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण नवरात्राची सिरीज कपकेकने चालू केली होती आणि आज मी शेवट पण मी आपला छान उपवासाचा केक, छान डेकोरेशन केलेला फ्रूट केक बनवला आहे. तर तो कसा बनवला आहे मी हे तुम्हाला सांगणारच आहे. पण ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. मलाही अतिशय छान वाटलं की हे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दाखवताना. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा केक कसा बनवला ते मी तुम्हाला दाखवते. उपवासाच्या केकसाठी लागणारं साहित्य म्हणजे इथं मी 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी पिठी साखर आहे, 1/4 कप मी दही घेतलेलं आहे, 1/4 कपच आपल्याला साजूक तूप लागेल किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला तरी चालेल. इथे कार्डिमम इसेन्स घेतलेला आहे. ज्यांना इसेन्स नाही चालणार त्यांना वेलची पूड इथे ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी दूध लागेल आपल्याला. इथे 1/2 स्पून आपल्याला बेकिंग पावडर लागेल आणि इथे आपल्याला 1/4 स्पून आपल्याला बेकिंग सोडा लागेल. आता हा केक कसा करतात ते दाखवते. मी इथे आधी भांड्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे थोडं साजूक तुपाने मी हे भांडं ग्रीस पण करून घेतलेलं आहे
आता आपले जे ड्राई इंग्रेडिएंट्स आहेत ते आपल्याला मिक्स करायचे आहेत। हे जे शिंगाड्याचं पीठ आहे ते मी याच्यामध्ये शक्यतो हे सगळे इंग्रेडिएंट्स जे ड्राई इंग्रेडिएंट्स आहेत ते आपल्याला चाळूनच वापरायचे आहेत। त्याप्रमाणे एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतल्यावर अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर हवी आहे। तुमच्याकडे ह्या वाट्या नसतील तर कुठलेही एका स्टीलचा वाट्यांचा वापर केला तरी चालेल। ही वेलची पूड घेतलेली आहे मी। त्याचप्रमाणे हा बेकिंग सोडा आहे, इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि छान असं मी एकदा चाळून घेणार आहे। अतिशय सोपा असा हा केक आहे, चवीला पण खूप छान लागतो। आधी हे व्यवस्थित मी चाळून घेते। बघू शकता की हे ड्राय इंग्रेडियंट्स मी व्यवस्थित असे चाळून घेतलेले दिसत आहेत। हे मी असे छान एकत्र करते आणि हे मिश्रण आपल्याला थोडं साईडला ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे इथे एक बाउल घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये जे 1/4 कप दही घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे। हे तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे। तूप नसेल तर तेलाचं पण ऑप्शन सांगितलं आहे मी। जरी शेंगदाण्यात तेल वापरलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आणि पहिल्यांदा मी आधी अर्धी वाटी दूध घालून घेणार आहे याच्यामध्ये आणि मग लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये परत अर्धी वाटी आपल्याला छान मिक्स करून दूध घालून घ्यायचं आहे। आता हे जे दही तूप आणि थोडं दूध घालून अर्धी वाटी दूध घालून हे केलेलं जे मिश्रण आहे हे मी व्यवस्थित असं हलवून घेते आधी। आणि याच्यामध्ये हे जे मिक्स केलेले जे ड्राय इंग्रेडियंट्स मी एका बाउलमध्ये काढून घेतले होते ते मी एक एक स्पून करून याच्यामध्ये ॲड करून घेणार। आधी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, एकदम नाही घालायचं आपल्याला हे सगळं। बघू शकता की हे मी छान हलवते आहे चवीला। आणि हे शिंगाड्याचं पीठ पण खूप हेल्दी पौष्टिक आहे। आता मी अजून एक स्पून याच्यामध्ये मी हे शिंगाड्याचं पीठ मिश्रण आहे आपलं बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे पण ॲड करून घेते। हलक्या हातानं आपल्याला हे मिक्स करायचं आहे। अजून एकदा मी हे कोरडं पीठ ह्याच्यामध्ये घालून हे मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि ज्याला केक जास्त गोड लागत असेल, जी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली त्याच्याऐवजी तुम्ही पाऊण वाटी जरी पिठी साखर घेतली तरी काही हरकत नाही, पण अर्धी वाटी पिठी साखर खूप होते एका वाटीच्या प्रमाणाला। आता हे जे सगळं मिश्रण आहे मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे छान मी आता मिक्स करून घेते। बघू शकता की हे छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे। मी अर्धी वाटी दूध अजून ठेवलेलं आहे। आपल्याला ह्यात ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे, जसं लागेल तसं दुधाचा वापर करायचा आहे। आपल्याला हे जास्त पातळ पण नको आहे मिश्रण, जास्त घट्ट पण नको आहे। बघू शकता की मी थोडं दूध वापरलेलं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचे ड्रायफ्रूट्स वगैरे पण वापरू शकता, काजू बदाम पिस्ते। अतिशय हेल्दी असा केक होतो। हे जे दूध आहे हे मी थोडं थोडं घालते, तुम्ही बघू शकता। एक वाटी दुधामधलं आपलं हलकंसं एक टेबलस्पून दूध उरलेलं आहे। आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। बघू शकता की असं बॅटर व्हायला पाहिजे आपलं। याच्यामध्ये हे जे बदामाचे तुकडे करून घेतले आहेत ते मी ॲड करून घेणार आहे आणि तिकडे मायक्रोवेव्ह मी प्रीहीट करून घेतलेलं आहे, प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी 180 डिग्रीवर। आता हे जे बॅटर आहे हे बटर लावलेल्या टीनमध्ये मी घालून घेतलेलं आहे। पूर्ण व्यवस्थित ग्रीस केलेला आहे मी हा डबा साजूक तुपाने आणि याच्यामध्ये हे व्यवस्थित ओत। आता व्यवस्थित टॅप करून घेतलेला आहे मी आणि 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह आपलं प्रीहीट झालेला आहे। आता मी 20 मिनिटासाठी मी 20 मिनिटासाठी याला बेक करून घेते या केकला। हा केक मी बेक करून घेतला आहे, त्याचप्रमाणे मी थंड करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की हा जरी वरून थोडासा काळसर दिसत असला तरी ही लेअर आपल्याला काढून टाकायची आहे।
तर आतून अतिशय छान शिजलेला आहे हा केक। तुम्हाला दाखवते मी, बघू शकता की हा उपवासाचा केक अतिशय सुंदर असा आपला झालेला आहे। मी आधी थंड करून घेतलेला आहे पूर्ण हा केक। हा पूर्ण आपला बटर पेपर निघालेला आहे। आता ही लेयर मी आधी यादी पूर्ण काढून घेते। बघू शकता की आतून व्यवस्थित आपला, जरी मायक्रोवेवमध्ये नसेल बेक करायचा तरी आपलं कुकरमध्ये 10 मिनिट मोठ्या गॅसवर कुकर ठेवून आपल्याला प्रीहीट करायचं आहे आधी, आणि त्याच्यानंतर 35 ते 40 मिनटात आपला छान। मी उपवासाचे कपकेक पण बेक केलेले आहेत, त्या पण तसे दाखवलेले आहेत कुकरमध्ये कसे करावे, तर त्याचा व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता मी पूर्ण सगळी वरची लेअर आधी काढून घेते व्यवस्थित। आता याला मी सुरीच्या सहाय्याने मी याला 2 लेअर करून घेणार आहे। तुम्हाला जर डायरेक्टली सुरी नसेल हे करायचं, घालायची नसेल, तर तुम्हाला एक आयडिया सांगते, असे आधी मार्क करून घ्यायचं आपल्याला सुरीच्या सहाय्याने। तुम्ही बघू शकता असं मार्क करून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये दोरा घालायला सोपा पडतो। दोऱ्याने शक्यतो एक सारख्या लेअर आपल्या होतात, अतिशय खूप सोपी अशी ही मेथड आहे। आधी हलकंसं आपण याला मार्क करून घ्यायचं, असं आतमध्ये घालून घ्यायचं आहे हे सुरी। आणि जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आपला जो धागा असतो तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। आधी आपल्याला बघायचं आहे की आधी व्यवस्थित हा धागा जातो आहे की नाही तो, आणि उलट्या दिशेने आपल्याला हा दोरा अल्लाद असा ओढायचा आहे। जास्त आपला केक असा दोऱ्यामुळे आपला व्यवस्थित निघतो केक। बघू शकता की मी अल्लाद असा ओढत ओढत किंवा एक बाजू अशी पकडूनही तुम्ही करू शकता। अल्लाद आपल्या 2 लेअर पडतात, बघू शकता मी इकडे इकडे असा दोरा ओढते आहे। अल्लाद आपला असा दोरा ओढला की बरोबर आपली केकची स्लाइस जी आहे वरची ती अतिशय छान अशी निघते। बघू शकता की किती सुंदर असा आपला केक फुगलेला आहे। तुम्ही बघू शकता याला जाळी पण खूप छान पडलेली आहे। हा उपवासाचा केक, ही पण दुसरी पण लादी बघू शकता। आता याला मी डेकोरेशन करणार आहे। इथे क्रीम घेतलेला आहे मी, आता ते मी कसं बीट करावं ते दाखवते मी तुम्हाला। पहिल्यांदा स्लो ह्याच्यावर 10 मिनिट करून घ्यायचे आणि पुन्हा फास्ट ह्याच्यावर। बघू शकता की किती छान असं आपलं क्रीम बीट झालेलं आहे, आपल्याला असंच हवं आहे। खूप छान झालेलं आहे आपलं क्रीम। याच्याखाली तुम्ही बर्फाचे तुकडे किंवा थंड पाण्यात करून घेतलं तर हे मेल्ट होत नाही। आता मी हे बाजूला ठेवते, हे क्रीम आपलं फेटून झालेलं आहे। आता ह्या बेसवर आपल्याला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित तिथे चिकटतो आणि केकची जी खालची लेअर आहे ती मी याच्यावर ठेवणार आहे। बघू शकता खूप सुंदर असा आपला केक झालेला आहे। आता व्यवस्थित त्याच्यावर स्टिक होतो। आता त्याच्यानंतर काय करणार आहे, मी एका वाटीमध्ये इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। आपल्याला 2 ते 2.5 चमचे आपल्याला पिठी साखर हवी आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। आपल्याला शुगर सिरप बनवायचा आहे, ते पिठी साखर लवकर विरघळते म्हणून मी, तुम्ही नुसती साखर घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। आता ही छान आधी विरघळून घेते। शुगर सिरप रेडी झालेला आहे। मी आता हे केकच्या जी लेअर आहे याला व्यवस्थित लावून घेणार आहे।
ब्रश ने लावा किंवा स्पून ने लावा, व्यवस्थित असं आपल्याला हे शुगर सिरप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक अतिशय सॉफ्ट असा बनतो। छान मी शुगर सिरप लावून घेतला आहे, तर मी आता जे व्हिप क्रीम आहे ते मी असं, जे नवीन शिकणारे असतात त्यांनी व्हिप क्रीम एका पाइपिंग बॅगमध्ये भरून मग असं आपल्याला याला असं लावून घ्यायचं आहे। जरी स्पॅचुलाने तुम्हाला नाही लावू शकला तरी याने छान आपल्याला व्हिप क्रीमने छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथं पहिला लेअर, आणि मग ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। आपल्याला कुठे कमी कुठे जास्त आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण असं ॲडजस्ट करून घ्यायची आहे क्रीम। बघू शकता की पहिल्यांदा क्रीम लावून घेतलेलं आहे। आता याच्यावर मी फळांचं कोटिंग करणार आहे। ॲक्च्युली मी हा उपवासासाठी केक आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर असे फळं लावून घेणार आहे। इथे मी छोटे छोटे असे ॲपलचे पीस केलेले आहेत, दुसरं कुठलंही सिरप वगैरे नाही लावलेलं मी। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं जो पपया आहे तो लावून, कलर कॉम्बिनेशन तुमच्या तुमच्या आवडीनुसार करू शकता। बघू शकता की व्हाईट आणि छान असं आबोली रंगाचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय। त्याच्यानंतर मी ग्रीन थोडंसं लावून घेणार आहे किवीचं। खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिसतंय आपले। आणि याच्यानंतर मी ही लेअर थोडंसं थोडंसं डाळिंब पण मध्ये टाकून घेणं। बघू शकता किती सुंदर असा कलरफुल आपला केक दिसतो आहे। हलकंसं असं हलक्या हाताने मी याला प्रेस करून घेणार आहे, कारण जो दुसरा लेअर आहे तो आपला व्यवस्थित बसावा म्हणून मी याला हलक्या हाताने फळांना प्रेस केलेला आहे। त्याच्यानंतर हा जो दुसरा लेअर आहे ही बाजू अशी उलटी लावून घेणार आहे, असा आधी केला होता बेक, त्याच्यामुळे लेवल आपली छान येते। बघू शकता की आधी व्यवस्थित आपण हे आधी सेट करून घ्यायचे, पुन्हा पहिल्यांदा जी प्रोसिजर केली होती तशीच सेम आपल्याला करून घ्यायचे। व्यवस्थितरित्या आपल्याला शुगर सिरप याला लावून घ्यायचे। याला शुगर सिरप लावून घेते मी, याला शुगर सिरप व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता मी हा दुसरा लेअर करणार आहे, मधलं जे हा पार्ट आहे याच्यावर तुम्ही जास्त फळं पण घालू शकता, फळांची चॉईस तुमची आहे। शक्यतो फळं असे गोड बघूनच टेस्टला गोड असलेलेच घाला, नाही तर केकची चव बदलते। आता व्यवस्थित मी व्हिपक्रीम पाइपिंग बॅगच्या साह्यानं मी आधी याच्यावर लावून घेणार आहे। आता याच्या साईडनं पण मी आधी व्हिपक्रीम लावून घेते। याच्या आधी आपल्याला खाचा भरून घ्यायचे आहेत, जिथे आपली स्पेस अशी तुम्ही बघू शकता की आपले लेवल येण्यासाठी मी अशी ह्याची पूर्ण अशी मधली जी गॅप आहे ती भरून घेते आहे, आणि मग आपल्याला खालच्या साईडने आपल्याला व्हिपक्रीम लावून घ्यायची आहे। म्हणूनच पाइपिंग बॅगचा वापर करायचा, म्हणजे आपली व्हिपक्रीम व्यवस्थित लागल्या जाते। आणि मग आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने ह्याची लेवल करून घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित असं आपल्याला एक क्रीम आपल्याला लेवल करून घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित क्रीम लावून घेतलेला आहे मी। हे पहिल्यांदा व्हिपक्रीमचं छान असं मी कोटिंग करून घेतलेलं आहे, त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी।
दोन तासाने हा फ्रीजमध्ये सेट करून झालेला आहे। मी आता लास्टचा एक असा याला लेयर देऊन घेणार आहे, त्याच्यामुळे आपलं फिनिशिंग अजून छान दिसतं। हे पूर्ण व्हिपक्रीम मी याला लावून घेणार आहे अजून एकदा। याला छान असं फिनिशिंग करून घेतलं आहे आणि हे जे स्क्रॅपर आहे हे मी असं थोडंसं हलकं गरम पाण्यात बुडवून याला लेवल करून घेणार आहे, जेणेकरून आपलं व्हिपक्रीम सगळीकडे सारखं लागेल। प्रत्येक वेळी हे स्वच्छ करायचं आहे व्हिपक्रीम। हे आपण साईडचं नंतर स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे। स्क्रॅपर स्वच्छ केल्यामुळे आपलं फिनिशिंग छान येतं। केक आपलं रेडी झालेला आहे, तर मी याला असे फ्रूट्स कट करून याचं छान डेकोरेशन करून घेणार आहे। बघू शकता की मी इथे किवी, इथं पपया, ॲपल, मोसंबी आणि इथे पोमोग्रॅनेट घेतलेले आहे, तर याचं डेकोरेशन मी करणार आहे। याच्यावर नोझलच्या साह्यानं थोडीशी डिझाईन मी याला करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ही जी फ्रूट्स आहेत ते लावून घ्यायचे आहेत। पाइपिंग बॅगच्या साह्याने मी असं थोडासा फ्लावरचा शेप दिले आहे। मी कुठलाही कलरचा वापर नाही केलेला इथे। तुम्ही बघू शकता की मी खालच्या साईडला सुद्धा थोडीशी डिझाईन काढून घेणार आहे। ही डिझाईन कशी काढावी हे पूर्ण ऑप्शनल आहे। व्हाईटच पाइपिंग बॅगच्या साह्याने मी याला डेकोरेशन करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या आवडीनुसार आपण याला फ्रूट्स लावू शकतो। आता मी इथे छान डाळिंब लावून घेणार आहे। फ्रूट्स केक आहे, कुठल्याही कलरचा मी याच्यात वापर केलेला नाही आहे। डाळिंब लावल्यामुळे अतिशय सुंदर असा आपला केक दिसतो आहे। तर जसं वरच्या याला डाळिंब लावले तसं मी खाली पण असे छान डाळिंब लावून घेणार आहे। अतिशय सुंदर असा दिसतो आहे आपला हा केक। आता डाळिंबाची लेअर झाली, इथे मी असं छान असं किवी लावून घेणार आहे। हा केक मी फ्रूट्सनी छान डेकोरेशन करून घेतलेला आहे। साईडला असे किवी लावलेले आहे, त्याचप्रमाणे डाळिंब लावले आणि हा उपवासाचा गुलाबजामून बनवला होता, त्याच्यामध्ये नुसत्या खव्याचा वापर केलेला आहे। आणि हे जे साईडला लावलेले दिसतात हे खजूरचे छोटे छोटे पीस मी एकसारखे करून घेतलेले आहेत आणि साईडला पण या किवीचा वापर केलेला। अतिशय सुंदर असा हा आपला उपवासाचा केक दिसतो आहे। बघू शकता की कॉम्बिनेशन याचं अतिशय सुंदर असं दिसतं आहे आणि कुणी म्हणणार पण नाही की हा उपवासाचा केक आहे म्हणून। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब